नमस्कार। आज आपण पूर्वसंख्या संकल्पनेतील गटातील वस्तू मोजणे ही संकल्पना पाहणार आहोत। ही संकल्पना वस्तूंची मोजणी व ओळख करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर ही संकल्पना मुलांसोबत कशा प्रकारे घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण काही कृतीद्वारे गटातील वस्तू मोजणे ही संकल्पना पाहूया। यासाठी मी इथे स्ट्रॉ, पेन्सिल, खोडरबर, गोट्या ह्या घेतलेल्या आहेत। तुम्ही देखील वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकता जे ज्या काही तुम्हाला ते इजीली अवेलेबल होतील अशा। अशा प्रकारे एका ट्रेमध्ये काही खोडरबर घेतलेले आहेत आणि मी ज्या प्रकारे वस्तू मोजतो त्याप्रकारे तुम्हीही मुलांना मोजायला लावा। उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 येथे 5 हे संख्यानाव सर्वात शेवटच्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर म्हटलं आहे, म्हणून ह्या ट्रेमधील एकूण वस्तू ह्या 5 आहेत। आपण अजून एक उदाहरण घेऊया। यासाठी मी झाडांची पाने, पेन्सिल्स, स्ट्रॉ, खोडरबर घेतले आहे। तर घेतलेल्या ट्रेमध्ये एकूण किती वस्तू आहेत हे मोजूया। 1, 2, 3, 4, 5, 6 येथे 6 हे संख्यानाव सर्वात शेवटच्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर म्हटलं आहे, म्हणून ह्या ट्रेमधील एकूण वस्तू ह्या 6 आहेत। येथे मी वस्तू मोजतेवेळी एका वस्तूला एकदा स्पर्श करून ती वस्तू मोजलेली आहे। जेव्हा आपण गटातील वस्तूंची मोजणी करतो त्यामध्ये क्रमबद्धता असली पाहिजे आणि त्या संख्येबरोबर संख्येनामाबरोबर ती वस्तू असली पाहिजे। या संकल्पनेमधून मुले वस्तूची मोजणी करणे, मोजणीवेळी एक वस्तू एकदाच मोजणे आणि संख्यानाम ह्या गोष्टी शिकतात। आता आपण पूर्वसंख्या संकल्पनेतील तुलना ही संकल्पना बघूया। मुले ही अगदी लहान वयात तुलना करण्यास शिकतात। त्यामध्ये लहान, मोठा, जवळ, दूर, उंच, ठेणगा, लांब, अखूड, थंड, गरम यांचा समावेश असतो। या संकल्पनांवर कार्य करणे गरजेचे आहे, जेणेकरून मुलांना वस्तूंची तुलना करणे सोपे जाईल। यासाठी आपण काही उदाहरणे बघूया। येथे मी 2 दगड घेतलेले आहेत। ह्या दगडांचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की हा दगड लहान आहे ह्या दगडापेक्षा आणि हा दगड मोठा आहे ह्या दगडापेक्षा। येथे मी 2 पानं घेतलेली आहेत। हे पान मोठे आहे ह्या पानापेक्षा आणि हे पान लहान आहे ह्या पानापेक्षा। आता आपण तुलनेमधील दुसरी संकल्पना पाहूयात, ती म्हणजे लांब आणि आखूडची। इथे ही लाल पेन्सिल आहे ही हिरव्या पेन्सिलपेक्षा लांब आहे आणि हिरवी पेन्सिल ही लाल पेन्सिलपेक्षा आखूड आहे। तसेच स्ट्रॉमध्ये निळा स्ट्रॉ हा लाल स्ट्रॉपेक्षा लांब आहे आणि लाल स्ट्रॉ हा निळा स्ट्रॉपेक्षा आखूड आहे। आता आपण तुलना ह्या संकल्पनेतील पुढची संकल्पना पाहूयात, ती म्हणजे उंच आणि ठेणगा। इथे मी 2 बाटल्या घेतलेल्या आहेत। त्यातील ही बाटली उंच आहे ह्या बाटलीपेक्षा आणि ही बाटली ठेणगी आहे ह्या बाटलीपेक्षा। ही बाटली उंच आहे ह्या बाटलीपेक्षा आणि ही बाटली ठेणगी आहे ह्या बाटलीपेक्षा। तुलना या संकल्पनेतील पुढची संकल्पना आहे जड आणि हलके। येथे मी कापूस आणि दगड घेतलेला आहे। तर इथे कापूस हलका आहे दगडापेक्षा आणि दगड हा जड आहे कापसापेक्षा। तसेच तुलनेतील पुढची संकल्पना आहे जवळ आणि दूर। यासाठी मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्या अशा स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत। तर इथे खोडरबर पासून पान हे जवळ आहे आणि खोडरबरपासून पेन्सिल ही लांब आहे।
तसेच गोटी ही पानापेक्षा खोडरबरपासून लांब आहे आणि पान हे गोटीपेक्षा खोडरबरपासून जवळ आहे। तसेच पान हे पेन्सिलपासून सर्वात लांब आहे आणि खोडरबर हे पेन्सिलपासून सर्वात जवळ आहे। अशा स्वरूपामध्ये तुलनेच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण घेऊ शकतो, त्यामुळे मुलांच्या आवश्यक माहिती लक्षात ठेवण्यास मदत होते, तसेच सभोवतालचे फरक निदर्शनास आणण्यात मदत होते, तसेच संख्या व प्रमाण जाणून घेता येतात।